नमस्कार मुलांनो, या व्हिडिओ मध्ये आपण बेरीज आणि वजाबाकीचा उपयोग करून वयाचा अंदाज लावणे शिकूया। बघा, जीव राजू आणि बबलूला भेटायला आला आहे। राजू आणि बबलू खूप उत्साहित आहेत। राजू जीवला म्हणत आहे की जर तो त्याच्यासारखा लवकर मोठा झाला असता तर मग तो सगळ्या मोठ्या लोकांप्रमाणे स्वतःच्या मर्जीने कुठेही येऊ जाऊ शकला असता आणि कोणीच त्याला काहीच म्हणाले नसते। जीव त्याला म्हणाला की मोठे होणे इतके सोपे काम नाही, पण राजूने त्याचे काही ऐकले नाही। तेव्हा जीवने त्याला आणि बबलूला आपल्या उडत्या तबकडीमध्ये बसवले आणि उडती तबकडी उडून गेली। राजू आणि बबलू थोड्या वेळासाठी बेशुद्ध झाले। जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी स्वतःला आरशात पाहिले। त्यांना आपल्या डोळ्यावर विश्वास होत नव्हता। ते दोघे आता मोठे झाले होते। दोघे आनंदाने नाचू लागले। जेव्हा त्यांनी जीवला विचारले की असे कसे झाले तर जीव त्यांना म्हणाला की ते 2049 या वर्षात पोहोचले आहेत। आता राजू विचार करतोय की त्याचा जन्म 2012 मध्ये झाला आहे, तर 2049 मध्ये त्याचे वय किती असेल? मुलांनो, तुम्ही या प्रश्नाचे उत्तर शोधू शकता का? राजूचा जन्म 2012 मध्ये झाला आणि आता तो 2049 मध्ये आहे, तर 2049 मध्ये त्याचे वय किती आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? हे खूप सोपे आहे। जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीचे भविष्यातील वय कोणत्या वर्षी किती होईल हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला केवळ भविष्याच्या वर्षातून त्याच्या जन्मवर्षाची संख्या वजा करावी लागेल। इथे भविष्यातील वर्ष कोणतं आहे? 2049। आणि राजूचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 2012। तर आता आपल्याला काय करायचे आहे? हो, आपल्याला 2049 मधून 2012 वजा करायला पाहिजेत। मुलांनो, तुम्हाला ह्या वजाबाकी पटकन करण्याची पद्धत माहीत आहे का? कारण 2049 आणि 2012 मध्ये हजार आणि शतकाचे स्थानची संख्या आहे 2 आणि 0, अगदी समान आहे। आपण वजाबाकी 49 मधून 12 वजा करू शकतो। आता 49 मधून 12 वजा केल्यावर किती उरतील? अगदी बरोबर 37। म्हणून राजूचे वय 2049 मध्ये होईल 37 वर्ष। राजूला तो 37 वर्षाचा झाला हे समजल्यावर खूप आनंद झाला। आता बबलू विचार करतोय की त्याचा जन्म 2014 मध्ये झाला आहे, तर त्याचे वय कोणत्या साली 37 होईल? मुलांनो, तुम्हाला माहित आहे का की आपण ह्या प्रश्नाचे उत्तर कसे शोधू शकतो? जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीचे वय दिले असेल आणि भविष्यात कोणत्या वर्षी त्या व्यक्तीचे वय किती असेल हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला फक्त त्याच्या जन्माच्या वर्षात ते वय मिळवावे लागेल। बबलूचा जन्म कोणत्या वर्षी झाला आहे? 2014। आणि त्याचे वय किती दिलेले आहे? 37। तर आपल्याला काय करावे लागेल? अगदी बरोबर, 2014 मध्ये 37 मिळवावे लागतील। 14 आणि 37 यांची बेरीज किती होईल? अगदी बरोबर, 51।
म्हणजे बबलू 2051 मध्ये 37 वर्षाचा होईल। आता बबलू सुद्धा आनंदाने नाचू लागला। पण जेव्हा जीवने त्यांना सांगितले की ते आता मोठे झाले आहेत आणि आता त्यांना नोकरी करावी लागेल, तसंच मोठे झाल्यामुळे त्यांच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या पण आहेत, तेव्हा राजू आणि बबलू घाबरले। ते म्हणाले की ते लहान होते तेच बरं होतं। जीव त्यांचे बोलणे ऐकून हसू लागला। जीवने आपल्या उडत्या तबकडीवर काही बटणे दाबली आणि उडती तबकडी परत जमिनीवर आली। पुन्हा एकदा राजू आणि बबलू बेशुद्ध झाले आणि पुन्हा शुद्धीवर आले। जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा ते परत आपल्या खऱ्या वयाचे झाले। दोघेही स्वतःला पहिल्यासारखे पाहून आनंदाने नाचू लागले। मुलांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज आणि वजाबाकीचा उपयोग करून वयाचा अंदाज लावणे शिकलो। पुढील व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांद्वारे याबद्दल अजून जाणून घेऊया।